उरण विधानसभा मतदारसंघातील नानोशी ग्रामपंचायत हद्दीतील गराडा आणि कामटवाडी येथील ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला. डॅशिंग नेते व जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा बुधवारी संपन्न झाला. गराडा येथे चंद्रकांत पारधी, नामदेव पारधी, महादेव पारधी, अविनाश पारधी, विजय पारधी, अनंत ठाकरे, अशोक दरवडा, राजू पारधी, मंगेश पारधी, पद्माकर पारधी तसेच कामटवाडी येथील श्रावण वाघमारे, लहू वाघमारे, धाऊ वाघमारे, चंद्रकांत वाघमारे, भुरे वाघमारे, संकेत वाघमारे, सतीश वाघमारे, अंकुश वाघमारे, वत्सला वाघमारे, लीला वाघमारे, श्वेता वाघमारे, बेबी वाघमारे, द्वारका वाघमारे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यास माजी पंचायत समिती सदस्य सुभाष म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश पाटील, महेंद्र पाटील, उपसरपंच वैभव पाटील, वडगर विभागीय अध्यक्ष समीर केळणी, मच्छिंद्र कटेकर, सागर जोशी आदी उपस्थित होते. मी तुम्हाला सांगतो की कदाचित आधीच्या आमदारांवर टीका करण्याचं हे ठिकाण नाही, पण आदिवासी समाजाला पेन जो दिला तो त्यांनी फोटो काढून अहवालात लावला. माझं त्यांना म्हणणं एकच आहे, आव्हान एकच होतं की यांच्याकरता 500 घरकुलं आणा आणि त्या सगळ्यांनी पुण्याची घर घरामध्ये रूपांतरित करा. त्यांना बेंजो वाजवत नाही, त्यांनी बेंजोच्या पुढे त्यांना न्या. आपल्या समाज जीवनामध्ये आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुकीमुळे हा समाज मागे राहिला आणि तो समाज आपल्या बरोबरीने आणण्याकरता त्यांना चांगली घरकुलं द्या. त्या राज्य आणि केंद्र शासनाच्या एवढ्या अनेक योजना आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोचवण्यात सुद्धा सिस्टीम अपयशी ठरली आणि त्याचे आपलेच पूर्वज होते, आपलेच साथीदार होते आणि येत्या काळामध्ये आपण त्या दुरुस्त करूया. मग रस्ता असेल, शौचालय असेल, समाज मंदिर असेल, जे काय असेल हे सर्व जसं बाकीच्या गावांमध्ये मिळतं, पनवेल लखलकाट होतो, उरण लखलकाट होतो, तर यांची वाडी वस्ती तेवढीच लखलकाट व्हायला पाहिजे. मग यांच्याकडे कधी डिमांड काय, एक पोल लावा, एक लाईट लावा, ही या 21व्या शतकामध्ये ही डिमांड पण असता कामा नये. त्याच्या पुढचं झालं पाहिजे, नळाला पाणी कधी तुटल्या वाडीत. मला अजून वाटत नाही की कोणाला प्रत्येक घरात नळ आला का काय आला. आपल्या इथे 2 दिवस नळ आला नाही तर तिसऱ्या दिवशी नळाकरता मोर्चा येतो. हा ही जी समाजातली विषमता आहे ही कुठेतरी दूर झाली पाहिजे आणि त्याच्याकरता आपण सर्वजण कार्यरत झालं पाहिजे. 2022 पर्यंत प्रत्येक भारतातल्या नागरिकाला घर मिळेल हे जे मोदींचं स्वप्न आहे ते आपण पूर्ण करण्याकरता आणि याच समाजाला घर देण्याकरता कार्यरत राहूया. येत्या काळामध्ये हे शौचालय, भांडीकुंडी हे तर 100% देऊ, काय कुठे अडचण नाही, पण याच्याही पुढची घरकुलं पुढच्या काळामध्ये 5 वर्षामध्ये 5-7 घरकुलं आणली तर ते समाधान मोठं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.